रामदास बोट बुडाल्याची घटना आपणा सर्वांस माहितीच आहे. ही घटना 17 जुलै 1947 रोजी झाली. या घटनेला आज 72 वर्ष पूर्ण होत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलं की बारक्या मामा मुकादम हे एकमेव असे साक्षीदार होते जे वाचलेले होते आणि ते जिवंत होते, त्यांचा आपण व्हिडिओ पाहिला. परंतु ते गेल्या मागच्या महिन्यात 18 मे रोजी त्यांना देवाज्ञा झाली आणि ते गेले. परंतु नंतर बऱ्याच लोकांनी या व्हिडिओमध्ये कमेंट्स केली की अनेक लोक यामधून वाचलेली होती. बरोबर आहे, कारण ही सगळी वाचलेली मंडळी म्हणजे 700 लोकांपैकी जे काही 50-60 लोक 70 लोक जे काही वाचली होती त्यात बरीच लोक जिवंत होती, पण आपण त्यांच्यावर पोहोचू शकलो. नमस्कार, मी कवी संदेश प्रकाश होईल. आपण टायटॅनिक हे बोटीचं खूप मोठं हे ऐकलं, टायटॅनिक बुडवली, टायटॅनिक एवढी मोठी होती, टायटॅनिक तेवढी मोठी होती आणि तिचा प्रोफोवंडा पण खूप झाला, तिची प्रसिद्धी खूप झाली. पण अशीच एक बोट आपल्या मुंबईच्या किनारी आपल्या रेवस बंदराजवळ कशाचा खडकाला आदळली आणि ती म्हणजे रामदास बोट. आणि ह्या बोटीत अनेक जणांना जलसमाधी मिळाली. ह्या बोटीचं गीत आणि ह्या बोटीच्या बद्दल माहिती आणि त्यात वाचलेल्या काहींची माहिती अशी माहिती आपले कवी आणि दिग्दर्शक रामनाथ म्हात्रे यांनी प्रसारित केली आणि त्यानंतर त्या बोटीला किंवा त्या बोटीच्या इतिहासाला कुठेतरी वाचा फुटली गेली आणि सगळीकडे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तर ती बोट, ही रामदास बोट जेव्हा हे झाली, जेव्हा ती काशाच्या खडकाला आदळली आणि तिचा जलसमाधी मिळाली तिला, त्यावेळी वाचलेले एकमेव असं आपण म्हणतो, पण असे बरेच लोक वाचली होती. त्यातले आपल्याला भेटलेले बारक्या मुकादम हे गेल्याच महिन्यात म्हणजे जवळजवळ मला वाटते 18 मेला त्यांचं निधन झालं आणि त्यांची जी माहिती, त्यांनी जी कहाणी सांगितली त्या बोटीची, ती कहाणी आपण रामनाथ म्हात्रे सरांच्या माध्यमातून ती यूट्यूबवर पाहिली आहे आणि अशा ह्या वाचलेल्या बारक्या मुकादम यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्या बोटीत वाचलेल्यांपैकी अजून काही नावं आहेत आपल्याकडे की ज्यांच्यापर्यंत आपण पोचू शकलो नाही, असेच आपल्या ऋतिका पाटील यांचे पंजोबा आणि मुरुड जंजारे येथील आपले जगन्नाथ मुंबईकर हे सुद्धा ह्यात वाचले आहेत. आपण लवकरच त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लवकरच त्यांची ही त्यांची कहाणी म्हणजे त्यांनी आखोदेखी कहाणी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली कहाणी आपण त्याची जी आठवड्यात आणि जी कहाणी पाहिली ती कहाणी लवकरच आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून रामनाथ महाराज म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपण लवकरच यूट्यूबला आणणार आहोत. तुला कथा ही बोटीची कौनाला, कथा ही बोटीची कौनाला, कथा ही बोटीची कौनाला. रामदास बोट निघाली देवस बंदराला, रामदास बोट निघाली देवस बंदराला, रामदास बोट निघाली देवस बंदराला, रामदास बोट निघाली देवस बंदराला. हा जो बोटीचा प्रवास जो होता 17 जुलै 1947 रोजी, म्हणजे भारत स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळी, रामदास बोट फेरी बोट म्हणून वापरली जात होती. मुंबई ते रेवस असा तिचा प्रवास होता आणि हा प्रवास ती रोजच करायची. खरं म्हणजे ही बोट एक युद्धनौका होती, त्यानंतर तिला रिटायर्ड केलं आणि ह्या फेरी बोटीमध्ये इंग्रजांनी मुंबईमध्ये आणलं.
आणि तिचं रूपांतर फेरी बोटीत झालं. ही प्रवासी घेऊन जायची आणि घेऊन यायची. 17 जुलैला सकाळी बरोबर 7 वाजता ही बोट मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून निघाली आणि निघाल्यानंतर रेवश्या जवळ आली. तिथं काशाचा खरप आहे. त्या काशाच्या खडकाजवळ प्रचंड अशा लाटा निर्माण झाल्या आणि त्या लाटेमध्ये ह्या बोटीचा तोल गेला म्हणा किंवा काय त्या मारामुळे ती कलंडली आणि 700 प्रवासी बघता बघता समुद्रात बुडाले. त्यातले काही वाचले तेही त्या ठिकाणी मच्छीमारी करण्यासाठी येणाऱ्या कोळ्यांमुळे. कोळ्यांनी जिवंत सगळ्या लोकांना बोटीमध्ये घेतलं. त्यांच्या जवळ असलेली जी मच्छी ती त्यांनी फेकून दिली आणि ह्या जे काही 60-70 लोक होती त्यांना वाचवलं. त्यांचं नाव आपल्यासमोर आलं नाही पण ते रेवस अलिबाग परिसरातीलच कोळी होते असं बऱ्याच लोकांकडून समजतं. ही बोट जी रसातळाला गेली ती पुन्हा कधी वर काढलीच गेली नाही. अजूनही तिचे अवशेष त्या भागात पाहायला मिळतात. जर कधी आपण गेलात रेवसला तर त्या काशाच्या खरपाजवळ नक्कीच तुम्ही जा. आज ह्या बोट बुडाल्याच्या रामदास बोट बुडाल्याच्या घटनेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण श्रद्धांजली म्हणून हे पुष्प आम्ही वाहत आहोत. धन्यवाद. तुम्ही पण होते बोटीवर? पण तुम्हाला म्हणजे ते ह्या याच्यात तू वाचले त्यावेळे तुम्हाला काय वाटलं म्हणजे काय एवढं? जन्म नव्हता. तुमचा जन्म नव्हता? अच्छा अच्छा. इतिहास आणि रंजक माहितीसाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. घंटा वाजायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.